शाहरुख खानच्या मुलाचे इतके हाल होत असतील तर सर्वसामान्य लोकांचं काय असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधलाय. केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप आणि खोटे पुरावे सादर करून वेठीला धरतात. कोणाच्या घरामध्ये घुसून मुलांवर असा अन्याय करू नका असं आवाहन त्यांनी केलं. बक्षिसी म्हणून मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन मागे घेण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. कॅटनं 3 वेळा राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्याची मागणी केली मात्र राज्य सरकारनं अहवाल सादर केला नाही त्यामुळे कॅटनं एकतर्फी निर्णय घेतला असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा प्लॅन ठरलाय. मुंबईमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करा असे आदेश मुंबई भाजप बैठकीत देण्यात आले. मुंबईतल्या मिशन 150 साठी भाजप घरघर अभियान राबवणार आहे आणि पक्ष वाढीसाठी भाजपचा इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर डोळा असल्याचं या बैठकीतून स्पष्ट झालंय. अहमदनगरच्या शेवगावमधला संघर्ष काही मंडळींनी घडवून आणला होता अशी टीका शरद पवारांनी केली. हमाल माथाडी कामगारांच्या 21व्या अधिवेशनाचं शरद पवारांच्या हस्ते अहमदनगरमध्ये उद्घाटन झालं आणि तेव्हा ते बोलत होते. समाजानं अशा संघर्षाविरुद्ध लढावं असं आवाहन त्यांनी केलं. माजी परिवहन मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत आणि दौऱ्यामध्ये ते वराडा आणि नांदगावच्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. जमीन मोबदला आणि प्रकल्पग्रस्त तरुणांच्या रोजगाराबाबतही ते बोलणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा होती आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय हा भारत जोडो यात्रेमुळे नव्हे पुढच्या निवडणुका आमच्याच असतील हे पाठ थोपटून घेणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असं सामंत म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 24 तारखेला उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत तर 25 मेला शरद पवारांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी ते ममता बॅनर्जींचीही भेट घेणार आहेत. दिल्लीतल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्यांबाबत केंद्र सरकार अध्यादेश काढणार आहे आणि राज्यसभेत तो अध्यादेश रोखण्यासाठी केजरीवाल विरोधी पक्षांची भेट घेणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आणि त्याचा एक भाग म्हणून संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. काँग्रेस आणि आपमधील तणाव दूर करण्यासाठी ही भेट महत्वाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. 2000ची नोट बदली करण्याबाबत एक महत्वाची माहिती आता पुढे येते. एकावेळी फक्त 20 नोटाच बदली करता येणार आहेत मात्र या 20 नोटा बदली करताना ओळखपत्र लागणार नाही असे निर्देश स्टेट बँक ऑफ इंडियानं जारी केले. नोटबंदीवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपच्या आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. नोटबंदीचा निर्णय धरसोडपणाचा असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती आणि त्यावरून आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला. तुम्ही उत्तम नेते आहात मात्र आमच्या सर्वोच्च नेत्यावर टीका कराल तर सोडणार नाही असं शेलार म्हणाले. रायगड जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा तिढा अखेर सुटलाय. टप्पा 1 ते 5 मधील 1643 शिक्षकांच्या बदल्या या दिलेल्या पर्यायानुसार झालेल्या आहेत आणि त्यांना कार्यमुक्त होऊन नियुक्ती झालेल्या शाळेवर हजर राहण्याच्या सूचना सीओंनी दिलेल्या आहेत. तर टप्पा 6 मधील बदली झालेल्या 325 शिक्षकांनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यानं त्यांच्या बदलीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. बदलापूरमधल्या गुरुचरण जागेवरच्या घरांना तहसील विभागाकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या 3 दिवसांच्या आज सदस्य अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याचे रहिवाशांना सांगण्यात आले त्यामुळे इथल्या नागरिकांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. पुण्यामध्ये दौंड तालुक्यातल्या देऊळगावकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचे हाल होत आहेत. वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ते नसल्यानं गावात राहणं सुद्धा आता मुश्किल झालंय. ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे प्रशासनानं वेळीच यावर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थ करतात. निवावासियांना कडक उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाईची झळ बसत असताना दुसरीकडे 1000 लिटर पाण्याची नासाडी होती. दिवा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमधून पाण्याचीही गळती होतीये. टँकर माफियांमुळे पाईपलाईनमधून गळती होतीये. प्रशासनानं या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. डोंबिवलीच्या खोणी गावामध्ये पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. अंतर्गत राजकारणामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला. तसंच पाणी दिलं नाही तर विष द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली. पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेतला. पावसाळ्यामध्ये ठाणे पालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध असावेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 7 दिवस 24 तास उपलब्ध असणं हे अपेक्षित आहे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नालेसफाई निविदा प्रक्रियेमध्ये अडकली होती. झी 24 तासने याचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने अखेर प्रत्यक्षात नालेसफाईला सुरुवात केली. शहरातल्या इतर नाल्यांची सफाई 15 दिवसांमध्ये होईल असं आयुक्तांनी सांगितलं. गोदावरी एक्सप्रेस धुळ्याला नेण्यात आल्यानं मनमाडमध्ये प्रवासी आक्रमक झाले. प्रवाशांनी मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आणि स्टेशन मास्तरांना निवेदन दिलं. मनमाड मुंबई गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यामध्ये गावकऱ्यांनी कला केंद्राला विरोध केलाय. कला केंद्रामुळे अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे बाभुळखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी कला केंद्राला विरोध केला. राज्यात पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. सोबत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारं वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अमरावतीच्या काही भागामध्ये मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. काल अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. पाऊस आणि वादळी वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की अमरावती वलगाव मार्गावरची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा शहरासह तालुक्यात ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. या पावसात उकाड्यानं हैराण त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला तर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीला या पावसामुळे वेग येणार आहे. दुधाच्या दरात केलेली कपात मागे घ्यावी यासाठी पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पंढरपूर सातारा रस्त्यावर शेतकऱ्यांनी दूध ओतून तसंच कार्यकर्त्यांना दुधानं आंघोळ घालून दूध दर कपातीचा निषेध केला. गायीच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये दर द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या मुंजवाड गावच्या कांदा उत्पादकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसे फलक गावाच्या चारही बाजूंना लावण्यात आले. कांद्याला कवडीमोल भाव दिला जात असल्याने गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांवर कांदा फेकून निषेध करण्याचा ठराव घेण्यात आला. रायगडच्या आठवडी बाजारामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळतीय. सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक अधिक पसंती देताना दिसतात. पावसाळ्यामध्ये 2.5 ते 3 महिने ओली मासळी मिळत नसल्यानं सुकी मच्छी साठवून ठेवण्यात जाते. त्यामुळे ग्राहकांनी या ठिकाणी गर्दी केली. मालेगावमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या उंटापैकी 53 उंटांची घर वापसी झाली. राजस्थान इथून आलेल्या 2 रायकांना घेऊन निघालेले हे उंट पाडळदे इथल्या 43 आणि गिरणा धरण परिसरामध्ये 15 उंट बेवारस आढळून आलेले होते. मुंबईतल्या एसी लोकल मेट्रो तसंच मोनो रेल्वेमध्ये सामानाचाही आता डबा ठेवावा अशी मागणी मुंबईतल्या डबेवाला संघटनेनं केली. या गाड्यांना सामानाचा डबा सोडला तर नोकरदारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेत जेवणाचा डबा पोहोचवणं सोयीचं होईल असं डबेवाला संघटनेनं. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी परभणीतल्या 27 विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा इथं अंतराळ अभ्यासासाठी नेण्यात आलं. या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांच्या शास्त्रज्ञांशी संवाद झाला आणि श्रीहरिकोटा इथं या मुलांनी RS-200 या उपग्रह प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. सातारा जिल्ह्यातल्या तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्याला उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. यामध्ये 150 अधिक कंपन्या सहभागी झाल्या. 10,000 जास्त तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून हा मेळावा भरवला गेला. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं यंदा 350वं वर्ष आहे आणि यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा हा अधिक दिमागदार व्हावा यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. हर घर सावरकर अभियानाला किल्ले रायगडावरून प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आणि या निमित्तानं राजदरबारातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सावरकरांची समर्पित नृत्य स्वरूपात सादर करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार वेगळ्या मोडमध्ये पाहायला मिळाले. निमित्त होतं ते बारामतीमधल्या श्रवण करमणूक केंद्राच्या उद्घाटनाचं. अजित पवारांनी यावेळी कॅरम खेळण्याचा आनंद लुटला आणि राजकारणासारखंच कॅरममध्ये सुद्धा आपण सरस आहोत असं दाखवून दिलं. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही यावेळी उपस्थित होत्या.
सध्या सोशल मीडियावर हरणाचा नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. एका गावात हरिपाठ सुरू असताना एक हरणाचं पिल्लू या ठिकाणी आलं होतं आणि रामकृष्ण हरीच्या गजरावर ते उड्या मारताना दिसलं आणि या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळत आहेत. गुजरात टायटन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्ले ऑफचं तिकीट मिळालंय. पराभवासह आरसीबी संघाचा आयपीएल 2023 मधलं आव्हान संपुष्टात आलंय, त्यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत एकेरी गटात महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकर यानं सर्वोत्तम तिरंदाजाचा मान मिळवलाय आणि विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी बुलडाण्याच्या या तरुणानं जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलंय आणि शांघायमध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला सुवर्णपदक मिळालंय. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.